नमस्कार जय हिंद मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा। तर मित्रांनो, 2021 हे वर्ष गुंतवणूक करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस इयर। मित्रांनो, हे वर्ष इम्पॉर्टंट का आहे, कारण 2021 जी शेअरच्या किमती असतील, ज्या कंपनीच्या शेअरच्या किमती असतील, त्या 2025 आणि 2030 या वर्षी दुप्पट झालेल्या असतील। शेवटी मार्केट रिस्क असू शकते, पण मित्रांनो एज्युकेशनल पर्पज आहे, त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत आमचं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। इथे तुम्हाला भरपूर माहिती, मोटिवेशन माहिती, तसेच स्टॉक मार्केटबद्दल तसेच व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले भेटू शकतात, त्यामुळे तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, 2021 या वर्षामध्ये आपण कुठे कुठे गुंतवणूक करू शकतो? मित्रांनो, जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल तर म्युच्युअल फंडचे रिटर्न हे कसे असतात, इयरली 12-14% आणि हे 2 वर्षात 24-25 तसेच 35-36%सुद्धा रिटर्न मिळू शकतात, तुम्ही बघू शकता। की जर तुम्ही SIP जर खोलली, SIP ला सिस्टम इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगसुद्धा म्हणतात, त्यामुळे मित्रांनो SIP मध्ये सुद्धा रिस्क पण आहे आणि चांगले रिटर्नसुद्धा भेटतात। हे लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला दाखवत आहे की SIP चे रिटर्न कसे असतात। त्यामुळे जसं स्टॉक मार्केटसुद्धा चांगलं आहे, तसं SIP चांगले आहे आणि SIP मध्ये चांगले रिटर्न भेटतात, पण स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा भरपूर रिटर्न आहेत आणि काही कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक केली तर त्याचे रिटर्न हे डबल असतात, मिळू शकतात। शेवटी पैसा तुमचा आहे मित्रांनो, एज्युकेशनल पर्पज आहे, रिस्क समजून घ्या। कारण जर तुम्ही एखाद्या स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्ही बघू शकता हे इयर आणि सेन्सेक्स। मित्रांनो, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येक 10 वर्षाने कशी मुवमेंट झाली ते तुम्ही बघू शकता। 1990 सेन्सेक्स होता फक्त 700, 2000 यामध्ये थोडा कमी जास्ती फरक असू शकतो, पण एज्युकेशनल पर्पज आहे, तुम्ही समजून घ्याल। 2000 आपला सेन्सेक्स 5000 घरात होता, 2010 20000 घरात, 2020 45000 घरात आणि 2030 किती असू शकेल याचा अंदाज लावणं कठीण आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही बघू शकता की प्रत्येक 10 वर्षी सेन्सेक्सची मुवमेंट एवढी मोठी आहे। जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी, त्यांच्या फ्युचरसाठी किंवा तुमच्या रिटायरमेंटच्या फ्युचरसाठी प्लॅनसाठी जर तुम्ही SIP किंवा स्टॉक मार्केट्समध्ये 2021 जर गुंतवणूक केली तर मित्रांनो हे तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतं, तर कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे वगैरे, जर तुम्ही SIP मध्ये तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत मित्रांनो, आदित्य बिर्ला कॅपिटल्स आहे, ॲक्सिस बँकेचे आहे, SBIचे म्युच्युअल फंड्स आहेत मित्रांनो SIP वगैरे, तसंच तुम्ही वेगवेगळे ICICI बँकेच्या याच्यामध्ये तुम्ही करू शकता, रिलायन्सचे आहे, प्रत्येक याच्यात तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे तुम्ही गुंतवणूक करू शकता मित्रांनो। आणि स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवणूक करायची असेल लाँग टर्मसाठी, तर मित्रांनो जर IT कंपन्याचा जर विचार केला आपण, तर IT कंपन्यामध्ये इन्फोसिस आहे, विप्रो आहे, टेक महिंद्रा आहे, टाटा कम्युनिकेशन आहे, TCS आहे। मित्रांनो, अशा कंपनीमध्ये जर लाँग टर्मसाठी आपण गुंतवणूक केली तर याचा डिव्हिडंड सुद्धा ह्या कंपन्या चांगल्या देतात आणि यांचे वार्षिक रिटर्नसुद्धा मित्रांनो भरपूर चांगले असतात। त्यामुळे विचार करून जर गुंतवणूक केली आणि योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर यामध्ये चांगले रिटर्न्स भेटतात, हे परत एकदा सांगतो। जर बँकिंग क्षेत्रामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर बऱ्याच अशा बँका आहेत मित्रांनो जिथे तुम्ही गुंतवणूक करू शकता, जसे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लाँग टर्मसाठी, ICICI बँकेत, HDFC बँकेत तुम्ही लाँग टर्मसाठी गुंतवणूक करू शकता मित्रांनो, तसेच इंडसइंड बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे मित्रांनो, अशा बँकेमध्ये तुम्ही जर लाँग टर्मसाठी जर गुंतवणूक केली तर तुम्हाला भरपूर चांगले रिटर्न्स भेटतात।
शेवटी पैसा तुमचा आहे। मार्केटमधली रिस्क समजून घ्यावी, एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे। आणि मित्रांनो, अशा जर बँकामध्ये चांगल्या कंपन्यामध्ये जर ज्या कंपन्या डिविडंड चांगला देतात आणि रिटर्नसुद्धा वार्षिक चांगले भेटतात, तिथे गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं। जर ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये जर आपण गुंतवणूक करत असाल तर महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर मोटर, टाटा मोटर्स, अशोक लेलँड यामध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स आपल्यासाठी आहे। त्यामुळे मित्रांनो, याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही अशा कंपन्यामध्ये, ॲटोमोबाईल्स कंपन्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करून चांगला परतावा, चांगले रिटर्न्स यामध्ये मिळवू शकता। तसेच रिलायन्ससारख्या मोठ्या कंपन्यामध्ये सुद्धा आपण चांगली गुंतवणूक करून, ITC सारख्या गव्हर्नमेंट ITC सारख्या सुद्धा चांगल्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकता। तसेच वेगवेगळ्या नवीन कंपनीचे जर IPO लॉन्च होत असतील तर अशा IPO मध्ये सुद्धा गुंतवणूक करून आपण चांगला परतावा मिळवू शकतो। तसंच जे लोक डेली इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करतात त्या लोकांनी सुद्धा मित्रांनो बँक निफ्टी, निफ्टीमध्ये, निफ्टी 50 मध्ये सुद्धा ऑनलाईन डेली ट्रेडिंग करून सुद्धा तुम्ही चांगले पैसे कमावू शकता। 2021 मध्ये आपण जे काही जुन्या याच्यामधनं शिकून नवीन याच्यामध्ये आपण यशस्वीपणे सक्सेसफुल जर आपल्याला बनायचं असेल तर आपण मागचा अनुभव घेऊन मित्रांनो काहीतरी नवीन शिकायला पाहिजे। चांगल्या चांगल्या कंपनीत, तसेच गव्हर्नमेंट ज्या कंपन्या आहेत त्यांचेसुद्धा चांगले रिटर्न्स असतील तर मित्रांनो त्या कंपन्यामध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करायला हरकत नाही। तसेच वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि चांगले रिटर्न्स मिळवू शकता। जर तुम्ही बघू शकता की वॉरेन बफेट यांच्या मते रिस्क तेव्हा असते जेव्हा आपल्याला माहिती नसते की आपण काय करतो आहे, काय काम करतो आहे, त्यावेळेस रिस्क असते। पण जर आपल्याला माहिती असेल की आपण काय करणार आहोत त्यावेळेस ते रिस्क नसते असं वॉरेन बफेट सांगतात। त्यामुळे गुंतवणूक करताना अभ्यास करून विचारपूर्वक तुम्ही गुंतवणूक करू शकता। हा या व्हिडिओमागचा एक उद्देश होता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट्स करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।